सर एक मिनट सर थैंक यू सर हाँ रुक 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 राइट साइड या बोलता हूँ वेट सर वेट राइट करो राइट सर लुक योर गाइस लुक योर अरे शिट ये तो अपनी साइड लो थैंक यू थैंक यू बाय मैम राइट में मैम राइट साइड ले आना थोड़ा मैम इकड़े है ना या मैडम इकड़े दादा थाम ना तो भाई हां थाम ना हमसे उधर हां हां इधर दबल दे लो अरे तो लाइट का कोई खेलता है लग रहा है हां यार कम ज्यादा कम ज्यादा अरे रे मैं अपने रिपोर्टर को मौका दे फोटो दादा पॉलिसी माहिती तिला तुम्ही पाहिलं पाठवता मला समजलं तरी तिला बोलून तुला मी की आणि तिला पाठवलं का नाही मी गेलो घरी वाटत किशनने पाहते दिला पुढच्या मार्क वर पुढच्या मार्क वर इकडे या मार्क वर मैम सेंटर
त्या समोर समोर वरती गोलच्या बाजूला बघा. जवळ या जरा मोबाईल भाई भाई थोड़ा संभाल के सेंटर 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 थैंक यू. अरे अरे तो घाबरला होता. सो श्रद्धावर माझा श्रद्धेवर माझा विश्वास आहे. जिकडे आपण अंधश्रद्धा म्हटलं तिथेच तो गडबड सुरू होते. तर्कवितर्क यामधली जी लाईन असते ना ती फार पुसट असते. तर मला असं वाटतं की श्रद्धा कुठेतरी तुम्हाला ना सशक्त बनवते, आतून स्ट्रॉंग बनवते. म्हणजे मी देवळात बसलो, प्रार्थना केली की मला बरं वाटतं, भजन ऐकलं बरं वाटतं. पण त्याचा जर ओव्हरडोस झाला आणि ती जर तुमच्या मनात भीती क्रिएट करायला लागली, तुम्हाला कुठून तरी आतमधून वीक करायला लागली, अशक्त करायला लागली, तर मला वाटतं ती कुठेतरी अंधश्रद्धा होते. आता हे सगळं झालं ज्ञान जे आम्ही फिल्ममध्ये देत नाही आहोत. व्हेरी इम्पॉर्टंट. हे ज्ञान अवॉइड करून आम्हाला एक गोष्ट सांगायची होती की एखाद्या फॅमिलीबरोबर एखादी जेव्हा घटना घडते, कोणतीही असेल मग ती, आपल्या मनात एक भीती निर्माण होते आणि त्या भीतीत आपल्यातले क्वकी जो एलिमेंट आहे तो बाहेर येतो. त्यावेळी तो विचित्र वाटत असतो पण लांबून बघणाऱ्याला तो फार फनी असतो. सो चार्ली चॅप्लिन सर यूज टू से की लाईफ इज अ ट्रॅजेडी इन क्लोज अप अँड कॉमेडी इन लॉंग शॉट. सो हा सिनेमा एक्झॅक्टली तेच आहे. जेव्हा आम्ही तो लिहिला तेव्हा त्या पात्रांसाठी ती भीती आहे पण सगळ्या ऑडियन्ससाठी ते धम्माल आहे. सो दॅट वॉज द होल पर्पज ऑफ डुईंग दिस फिल्म. ओके ग्रेट, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक आन्सर. पण थोडंसं पूजा आपली सिनेमाची डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी इज हियर. आय वुड लाईक टू कॉल हर ऑन स्टेज इज वेल. पूजा गुप्ता प्लीज. जयन, तू एक अफलातून ऍक्टर आहेस, मी तुला बघितलंय स्टेजवरती. त्याच्यानंतर तू अनेक चित्रपटांचं एडिटिंग केलंस आणि आता तू डिरेक्शनकडे वळलास आणि यू गॉट द मोस्ट ग्लॅमरस प्रोड्युसर. सो आय थिंक यू आर डॅम लकी एज वेल. तर ही ऑपॉर्च्युनिटी, हा चित्रपट, हा विषय, ह्या सगळ्यांबद्दल सांग. ॲक्च्युली ॲक्टिंग आणि एडिटिंग मुळात मी करायला लागलो होते डिरेक्शन करण्याकरता. सो पहिल्यापासून माझ्या डोक्यामध्ये होतंच की डिरेक्शन करायचं आणि म्हणून मी एडिटिंग प्रॉमिनंटली केलं. आता हा विषय जो आहे ना, हा विषय जसं राहुलने सांगितलं, माझ्या घरी ती घटना घडलेली होती आणि त्याच्यानंतर मी जेव्हा रात्री झोपताना विचार करायचो तेव्हा ॲक्च्युली मला ही बाहेर यायची आता कोणाचा नंबर आणि तेव्हा ती भीती असायची आणि मग एक एक चेहरे डोळ्यासमोर यायचे, आता म्हातारा कोण आहे, आता हे कोण आहे, आता ते कोण आहे. पण आफ्टर अ पॉईंट मी त्याची मजा घ्यायला लागलो आणि त्याच्यातून मला तो विषय सुचला आणि मग मी राहुल बरोबर विषय तो डेव्हलप केला. आणि ऑफकोर्स हे सगळे जे कलाकार आहेत ते सगळे ए प्लस कॉमेडी करणारे आहेत असं आपण म्हणू शकतो. तो ह्यांच्याबरोबर काम करताना कसं वाटलं तुला? म्हणजे दिलीप भैया, सतीश आळेकर, म्हणजे यु नो यू हॅव लाईक अ टीम, भारती मावशी, म्हणजे सुसाट टीम आहे. कसं काय झालं ते? किंवा गोंधळ सेटवरती हॅवॉक कंट्रोल करणे ऍक्टर? नाही, मला मला तीच भीती होती खरं. ती भीती होती कारण एवढे मोठी मोठी नावं सगळी आणि एवढे मोठे मोठे, बरं प्रत्यक्षात सेटवरती आल्यानंतर काय होणार काय नाही माहीत नाही. पहिला दिवस सेटचा, आदल्या दिवशीची एक छोटीशी किस्सा सांगतो. आम्ही सगळे आनंदच्या रूमवर बसलेलो होतो. अंड्या म्हणजे अंड्या म्हणजे तर ते तो फारच हे होतं. पण सगळे आनंदच्या रूमवर बसलो होतो, गप्पा मारत होतो आणि भारतीताईंना बोलवलं. तर भारतीताई आल्या आणि त्यांच्या हातामध्ये एक छोटीशी अशी एक कागद होते छोटे असे, त्यांनी डायरी म्हणूया आपण त्याला, त्यांनी केलेली. आणि मी त्यांना विचारलं हे काय आहे तुमच्याकडे? अरे डायलॉग येते, असं काय करतोस तू? आणि मग मला वाटलं की उद्या काय होणार आहे माहीत नाही, पहिला दिवस आहे.
मग त्यांना पहिल्या दिवशी सेटवर गेल्यावर मी रिक्वेस्ट केली की एवढे सगळेजण आहेत, सगळेजण एकत्र असणार आहेत, तर एक रिक्वेस्ट आहे, आपण आल्यानंतर मी तुम्हाला सीन समजावत जाईल, मग आपण नाश्ता करायला जाऊया, म्हणजे माझं लायटिंग होईल त्याच्यानंतर. आणि सगळ्यांनी ते कधीही मला नाही असं म्हटलेलं नाही आहे, कधीही नाही. म्हणजे सेटवर अंड्याला मी म्हणायचो की चला प्लीज या, दुसऱ्या क्षणाला असलेला किस्सा बाजूला ठेवून अंड्या सेटवर. दॅट इज द मेन थिंग. क्या बात आहे, असलेला हा हा ह्युमर आहे आपल्याकडे. ग्रेट. राहुलला किस्सा सांग. येस राहुल प्लीज. किस्सा म्हणण्यापेक्षा तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल की यांनी आधी आर्टिस्ट घेतले आणि मग कॅरेक्टर लिहिले, की कॅरेक्टर आधी लिहिले आणि मग आर्टिस्ट घेतले. सो आय एम नॉट किडिंग, सगळेजण अंडर द स्किन ऑफ द कॅरेक्टर. सो अनडाउटेड कमेंडेबल. थँक्यू. थँक्यू.